गीतरामायण ज्या दिवशी ब्रॉडकास्ट होतं होणार होतं सगळे म्युझिशियन्स रात्री तिथे 9 वाजता जमले. फडके साहेब म्हणाले की अण्णा गाणं द्या. मळवकर म्हणले गाडं मी गाणं केव्हाच नेमनाथकडनं तुमच्याकडे पोहोचवलं आहे. म्हणले माझ्याकडे नाही आहे गाणं. फडके साहेब म्हणाले फडके साहेबांनी आपल्या पिशवी तो वाचली सगळी गाणं काय कुठे मिळेल ना. तर शेवटी लाड म्हणाले दीक्षित आणि दीक्षित म्हणाले की अण्णा गाणं परत लिहावं लागेल. अण्णा आठवून बसले. अण्णा म्हणाले महिने पूर्ण गाणं आलेला. शेवटी लाड चिडले रा त्याचे मित्रच. ते म्हणले ते काही चालणार नाही. त्यांनी अण्णांना धरलं खोलीत बसवलं. एका म्हणले मी गाणं कुलबुललो होते गाणं लिहिल्याशिवाय मला बाहेर येत तुम्हाला बाहेर येता येणार नाही. लाल दिवा लागला आणि फडके साहेबांनी हातात कागद घेऊन स्वये श्री राम प्रभू ऐकती स्वये श्री राम प्रभू ऐ